मित्रांनो, इमॅजिन करा तुमच्या समोर एक जिन आहे आणि त्या जिन समोर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्या जिनने विदिन अ सेकंड ती इच्छा तुमची पूर्ण केली. तुम्ही म्हणाल हे चित्रपटापुरतं मर्यादित आहे, ऍक्च्युअल मध्ये असं होऊ शकत नाही. मित्रांनो, हेच आहे आपलं फ्युचर आणि या फ्युचरला म्हटलं जातं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक पुढचा पार्ट ज्याला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे चॅट जीपीटी. काय आहे चॅट जीपीटी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी अमोल गाडेकर तुमचं इग्नाइट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चॅट जीपीटी हा शब्द तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असेल जो सध्या ट्रेंड करतोय. तत्पूर्वी आपण समजून घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. शास्त्रज्ञ असा एक तंत्रज्ञान विकसित करताय ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे व्यक्ती काम करतो म्हणजे एक मानव जो काम करतो जसे विचार करतो जसं तो वागतो तशा पद्धतीचं कृत्रिम मानव तयार करायचा किंवा कृत्रिम तंत्रज्ञान तयार करायचं ज्याला नाव देण्यात आलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्याचंच एक नेक्स्ट व्हर्जन ज्याला आपण म्हणू शकतो की एआयची टूल आहे ज्याचं नाव आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी काय आहे? तर चॅट जीपीटी एक असं टूल आहे ज्या टूलच्या माध्यमातून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची आणि विदिन अ सेकंड त्या इच्छेचं उत्तर जे तर ते तुम्हाला भेटणार आहे. ते कसं? तर बघा, चॅट जीपीटीचा फुल फॉर्म होतो चॅट जनरेट प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की तुमच्याकडे जो काही प्रोग्राम असेल त्या प्रोग्राममध्ये ऑलरेडी तशा पद्धतीचं टूल सेट केलेलं आहे की तुम्ही जो काही प्रश्न विचारताल त्या प्रश्नाचं उत्तर विदिन अ सेकंद तुम्हाला भेटून जाईल. पण तुम्ही म्हणाल हे तर गुगललाही शक्य आहे. परंतु जेव्हा आपण एखादा प्रश्न गुगलवरती सर्च करतो तर गुगल त्याचं उत्तर नाही देत, आपल्याला विविध प्रकारच्या लिंक्स पाठवतो आणि त्या लिंक्सच्या माध्यमातून आपल्याला आपलं उत्तर जे तर ते चूज करत असतं. पण चॅट जीपीटी त्याच्यापेक्षा खूप जास्त ऍडव्हान्स आहे. आता याचे नवनवीन व्हर्जन येत आहे आणि तुम्ही इलॉन मस्कचं नाव ऐकलं असेल. इलॉन मस्क ज्याने ओपन एआय नावाची कंपनी निर्माण केली होती त्या कंपनीने याला रिसेंटमध्ये लॉन्च केलं. 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळी चॅट जीपीटी जे नाव आहे तर चर्चेत आलं. मग याला कमांड दिल्यानंतर विदिन अ सेकंड जे तर ते तुम्हाला उत्तर देत असतं. याच्यामध्ये जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये थर्ड व्हर्जन फोर्थ व्हर्जन असे डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा की सध्याच्या घडीला चॅट जीपीटी हे प्रायमरी स्टेजमध्ये असल्या कारणाने इथं तुम्ही फक्त टेक्स्ट कंटेंटला मागू शकतात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मला जर एखादी कविता बनवून पाहिजे तर मी चॅट जीपीटीला कमांड करणार, प्रश्न करणार की मला कविता बनवून दे आणि विदिन अ सेकंड तुम्ही जसं एखाद्या व्यक्तीसोबत चॅट करता तशा पद्धतीने विदिन अ सेकंड तुम्हाला ते चॅट पाठवतं किंवा ती कविता पाठवतं. उदाहरणार्थ तुम्हाला जर बायोडाटा बनवायचा तुम्ही बायोडाटा बनवू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं गणित सोडून घ्यायचं तुम्ही त्याच्याकडनं गणित सोडून घेऊ शकता. तुम्हाला एखादं गाणं तयार करायचं, तुम्हाला एखादी कविता तयार करायची, तुम्हाला एखादा अर्ज लिहायचा, हे सगळे कामं चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. याचं साधारण उदाहरण जर द्यायचं झालं तर तुमच्या सर्वांच्या मोबाईलमध्ये तुम्ही एक ऍप्लिकेशन वापरता ज्याला आपण म्हणतो स्नॅपचॅट. स्नॅपचॅटमध्ये तुम्ही जर त्या स्नॅपचॅटला कमांड दिली तर ते तुमच्यासोबत तशा पद्धतीचं चॅट करतं. तसंच काहीच परंतु ऍडव्हान्स लेवलचं आहे ते म्हणजे चॅट जीपीटी. आणि आपण असं म्हणू शकतो की चॅट जीपीटी हे फ्युचर आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा. आणि जर तुमची डिमांड असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया तो म्हणजे चॅट जीपीटीचा ऍक्च्युअल वापर कसा करायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.